घाटकोपर येथील भटवाडी बर्वेनगर परिसरात मोफत भव्य आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. मेडिकल व्यवसायातील गुणवंत व्यक्तिमत्व उद्योजक रवींद्र कोठावडे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या शिबिरामध्ये विविध रोगांवरील नामवंत डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध रोगांवरील निदान आणि त्यांचे उपचार केले गेले. समाजसेवेचा वसा घेतलेले रवींद्र कोठावडे त्यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी जो आरोग्य शिबिराचा कार्यक्रम ठेवला आहे त्यांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. प्रत्येक माणसाने स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी आपण काहीतरी करावं हा त्यांचा दृष्टिकोन असल्या कारणाने त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि गोर गरीब जनता ज्याचा लाभ उठवते त्याच्यातच त्यांच्या आयुष्यामध्ये वाढ व्हावं असं त्या प्रत्येक या ठिकाणी येणाऱ्या पेशंट त्यांना आशीर्वाद राहणार आहे एवढंच गोर माझे दोन समजतो. या ठिकाणी आमचे मित्र रवींद्रसाहेब विठ्ठल कोठावडे यांच्या सुवर्णमस्तकी 53व्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. तसं पाहिलं तर रवींद्र विठ्ठल कोठावडे हे अत्यंत गरीब पेशंट राहिलेले. मी फार्मसी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की माझ्या गोरगरीब सर्वसामान्य माणसाला औषध मिळत नाही, मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करता येत नाही. हे सर्व बदललं पाहिजे. माझ्या गोरगरीब सर्वसामान्य माणसाला औषध मिळाली पाहिजे आणि या माध्यमातून आम्ही ज्ञानसागर जन्मी कल्पनाची स्थापना केली आणि आत्ताचा हा चौथा आमचा कार्यक्रम आहे. गोरगरिबांची सेवा हा आम्ही कसा घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो अरे कोण काय बोलतो याची आम्हाला खंत नाही. गोरगरिबांची सेवा आम्ही करत राहू याला असे रंग नाही. रवींद्रसाहेब विठ्ठल कोठावडे आणि ज्ञानसागर प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी रवींद्र कोठावडे यांचा 53वा वाढदिवस त्यांची मुलगी डॉक्टर झाली ताई या ठिकाणी आम्ही आनंद व्यक्त करतो स्वागत करतो. आणि हा कोठावडे बंधू हे या विभागातील सामाजिक आणि सांस्कृतिक संपूर्ण आनंद व्यक्त करतो आशीर्वाद देतो. कोठावडेच्या वाढदिवसानिमित्त हा जो सुट्ट्याचा उपक्रम आहे तो उपक्रम खरं तर गरीब गरजू लोकांना फार उपयोगी पडलेला आहे, उपयोगात येत आहे. याचं कारण आता पाहतोय सकाळपासून गर्दी तर आहेच आहे, बऱ्याच लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि अजूनही बरेच लोक लाभ घेत आहेत. हा एकदम आज म्हणजे हा रविवार अतिशय महत्त्वाचा आहे. किती ATM बँकेमध्ये लाईन असूनही या ठिकाणी लोकांची गर्दी आहे आणि म्हणून या सगळ्या लोकांचं या ठिकाणी आम्ही मनापासून आभार मानतोय आणि या स्तुत्याच्या उपक्रमाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे या लोकांनाही आम्ही धन्यवाद देतो. त्यापैकी आता ते बरेचसे पेशंट इथे येऊन गेले आहेत आणि त्या कार्यक्रमाला भरमसाठ सहकार्य मिळत आहे. त्या जनतेचं आम्ही कोठावडे परिवारातर्फे तसंच इथे सहकारी आपल्या समाजसेवेच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो. आणि मला वाटतं 3 दिवस हा कार्यक्रम आहे तरी या विभागातील जनतेच्या वतीने आणि त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने आम्ही जनतेला एक अभिनंदन करतो. या कोठावडे परिवाराचं त्यांची कन्या देखील या डॉक्टर आहेत, त्यांचे चिरंजीवसुद्धा डॉक्टर आहेत, त्यांची पत्नीसुद्धा डॉक्टर आहेत. असं हे परिवार सगळ्यांना सुखसोयीसाठी सल्ला देत आहे तरी विभागीय जनतेने याचा लाभ घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेडिकल व्यवसायातील नामवंत उद्योजक रवींद्रसाहेब विठ्ठल कोठावडे यांच्या 53वी 53व्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. आमचं हे आताचं 3रं शिबिर आहे. ज्ञानसागर जनविकास प्रतिष्ठान राजपणींच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 3रं शिबिराचा शुभारंभ करताना आनंद होत आहे की या परिसरातील बर्वेनगर भटवाडी घाटपूर हा परिसर पाहिला तर गोरगरीब सर्वसामान्य माणसं असणार, गरीब लोकांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही, त्यांना औषधं मिळत नाही, चित्र बदललं पाहिजे. रवींद्रसाहेब विठ्ठल कोठावडे यांनी संकल्पना राबवली आणि या संकल्पना प्रचंड असा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. रवींद्रसाहेब विठ्ठल कोठावडे स्वतः डी फार्मसी आहे, त्यांनी गरिबीचे झटके आणि फटके खाल्लेले आहेत आणि त्यांना माहिती त्यांना कळलं की नाही माझ्या गोरगरीब माणसाला सर्वसामान्य माणसाला औषधं मिळाली पाहिजे त्याला, कारण आपण संपत्ती कमवली तर त्याचा आपण उपयोग घेऊ शकत नाही आणि म्हणून आरोग्य धनसंपदा आरोग्य चांगलं असेल तरच आपण आपल्या कमवलेल्या पैशाचा फायदा घेऊ शकतो. आणि या माध्यमातून आम्ही शिबिर राबवलं आहे आणि या शिबिराच्या वतीनं आणि या सर्वांचं आम्ही कोठावडे परिवार असेल, ज्ञानसागर प्रतिष्ठान असेल, हा आमचा परिवार आहे आणि परिवाराच्या वतीनं आम्ही सर्वांची काळजी घेतो आणि या ठिकाणी या प्रतिष्ठानच्या वतीनं या सर्वांना आम्ही भरभरून सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि शिबिराला प्रचंड प्रोत्साहन मिळत आहे, आनंद आम्हाला होत आहे. मी ह्या परिसरामध्ये गेल्या 30 वर्षापासून जनरल प्रॅक्टिस म्हणजे रुग्णांची सेवा करीत आहे. सेवा करीत असताना मला राज पॉलिक्लिनिक यांच्यातर्फे श्री रवींद्र कोठावडे साहेब यांनी मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
आणि या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की ही इथली जी जनता आहे ही गरीब आहे व त्यांनी या शिबिराचा पुरेपूर फायदा घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. राजश्री कोठावदे, मी BMS कम्प्लीट झालं माझं आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे मी. इकडे प्रॅक्टिशनर म्हणून मी बसते राज पॉलिक्लिनिकमध्ये. आता आपण हा तिसरा कॅम्प नियोजित केला आहे, तर पहिल्या दोन कॅम्पमध्ये पण बरेचसे लोक सहभागी झाले, संधीचा उपयोग त्यांनी करून घेतला. तसं ह्या कॅम्पमध्ये पण करून घ्यावा. गरीब लोकांना काही ठिकाणी सुविधा मिळत नाही, तर इकडे त्यांनी करून घ्यावं. त्यांच्यासाठी आपण कमी पैशामध्ये बाकी ज्या काही सुविधा आहेत, औषधांपासून आहे, तसंच एक डेली ब्लड चेकअप वगैरे आहे, ते पण आपल्याकडून सुविधा प्रोव्हाइड केली जाते. तर त्याचा फायदा घ्यावा, कारण कुठेही सक्सेसफुल होण्यासाठी आधी हेल्थ इम्पॉर्टंट आहे. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य नसेल तर आपण पुढे काही करू नाही शकत. तर याचा लोकांनी उपयोग करून घ्यावा. मी डॉक्टर प्रमोद माकोडे, आमचे मामा रवींद्र कोटावरे साहेब यांना वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर तुषार देवीदास गालांडे, डेंटिस्ट बाय प्रोफेशन. रवी मामांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या दिवसानिमित्त देत आहे. आणि आज जो आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेला आहे त्याच्या सक्सेससाठी सुद्धा त्यांना अभिनंदन करत आहे. तसेच महिलांच्या विविध समस्या स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्याकडून सोडवण्याचा प्रयत्न केला गेला. परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन राज पॉलिक्लिनिक तर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रेखा कोठावडे, डॉक्टर राजश्री कोठावडे तसेच मेडिकल क्षेत्रातील विविध मान्यवर उद्योगपती उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. नमस्कार, मी डॉक्टर राजश्री कोठावडे. मी BMS कम्प्लीट केलंय आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट पण आहे. मी ॲज अ कॉस्मेटॉलॉजिस्ट पण प्रॅक्टिस करते आणि पुढे मला MDE करण्याची इच्छा आहे. आणि राज पॉलिक्लिनिकमार्फत रुग्णांना, म्हणजे मध्यमवर्गीयांना, गरीब रुग्णांना, सगळ्या प्रकारच्या रुग्णांना सेवा देता यावी हा माझा उद्देश आहे. कारण आरोग्य हीच खरी धनसंपदा. आरोग्यच नसेल तर माणूस सक्सेसफुल नाही होऊ शकत. कुठलंही काम करताना आधी आपल्याला आरोग्याची आवश्यकता असते. यासाठी आपण औषधांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आपल्या मेडिकल्समार्फत. तसेच क्लिनिकच्या मार्फत आपण रुग्णांना विविध तज्ज्ञांकडून चेकअप करून देतो. त्याच्यानंतर काही कॅम्प्स अरेंज करून देतो. आता तसंच आपला हा तिसरा कॅम्प आहे. पहिले दोन पण सक्सेसफुल झालेले आहेत. रुग्णांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आपल्याला. तसेच आपण जे काही इथे अवेलेबल करून देतो त्याचा त्यांनी फायदा करून घेतला अशीच मी आशा व्यक्त करते. त्याचा जो आपण कॅम्प ठेवला आहे तो 4 दिवसांचा ठेवला आहे. 1 सप्ताह म्हटला जाईल याला. तर याच्यामध्ये गायनेकोलॉजिस्ट आपण बोलवले आहेत महिलांच्या विविध समस्यांसाठी. तसंच सांधेदुखी, पाय दुखणे, विविध आजार यांच्यासाठी आपण ऑर्थोपेडिक डॉक्टरांना बोलवलेलं आहे. तसेच हृदयाचे काही विकार असतात, मधुमेहाचे काही विकार असतात, त्यासाठी देखील आपण डॉक्टरांना बोलवलेलं आहे. अशा विविध प्रकारच्या वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून, तसंच या सगळ्यांचा विचार करून, तसेच मुंबईचं धकाधकीचं जीवन आहे, तर इथे लोकांना कामामुळे किंवा दुसरं काही शिक्षणामुळे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस निर्माण होतात, तर त्याचा देखील विचार करून आपण लोक जात नाही मानसिक रुग्णांकडे. तर त्यासाठी आपण कॅम्पमध्येच डॉक्टरांना बोलवून घेतलं आहे. डॉक्टर गिरीश दाते येणार आहेत त्यासाठी. त्या समस्यांचा विचार करून देखील आपण डॉक्टरांना बोलवलं आहे आणि लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा. कारण लोकांना बऱ्याचदा ह्या ही कारणं घेऊन जायला लाज वाटते, म्हणजे ट्रीटमेंट घेत नाही लोक. तर ह्या बाबतीत पण सुसज्ज व्हायला पाहिजे, कारण तोही आपल्या एक शरीराचाच हिस्सा झाला. जर आपण मेंटली स्टेबल असणार आहे तरच आपल्याला पुढची कामं करता येतात. कारण एक हॅपी राहण्यासाठी हेल्थ इज ऑफकोर्स वेल्थ, ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर मेडिकलच्या सुविधा आपण उपलब्ध करून देतो, म्हणजे आपण औषधं प्रोव्हाइड करतो. क्लिनिकमध्ये आपण रुग्णांना वेगवेगळ्या डॉक्टरांकडून चेकअप करतो. हे सगळं झाल्यानंतर एक प्रश्न निर्माण झाला की ब्लड चेकअप. तर बाहेर डेंग्यूचे टेस्ट 1200-1300, काही ठिकाणी 2000 गरीब जनता नाही देऊ शकत तेवढ्या याच्यासाठी. तर तसा विचार करून आपण डायबिटीसचं पण नेहमीच असं, तर कमी दरामध्ये लोकांना तेही अवेलेबल करून देण्यासाठी 1-10 दिवसानंतर आपण
राज पॉलिक्लिनिक बरोबर एक पॅथोच्या लॅबची पण अरेंजमेंट करतोय. तर इथेही लोकांनी सपोर्ट द्यावा, संधीचा लाभ घ्यावा हीच मी इच्छा व्यक्त करते.